मग तुम्ही त्याच्यानंतर मला असं वाटतं आतापर्यंत हजारो पेशंट गावाकडनं आणून त्यांचं, म्हणजे मला मी सांगतो ना, रुग्णसेवेनंच मी तरलोय. भागवतगीतेमध्ये श्रीकृष्णानं असं म्हटलं आहे का, आध्यात्मिक भावापेक्षाही सेवाभाव अत्यंत महत्वाचा असतो. ज्या धर्मात सेवाभाव नाही, ज्या जातीत नाही, ज्या पक्षात नाही, ज्या देशात सेवाभाव नाही, तो देशही जिवंत राहू शकत नाही. सेवा हीच खरं ब्रीद आहे. तर मला आमदार केलंय रुग्णसेवेनं. मी पंचायत समितीत ना पहिली निवडणूक लढलो ना, तर मी जेव्हा प्रचार मागायला घरोघरी गेलोय, बाबा आम्हाला मत मारा मत मारा, एक म्हातारी आली, काय मत मागायला आला तर तू, सगळे कसे मत मागायला येतात, तुम्हाला लाज वाटते का? नाही वाटत. मी भोकनी आहे मला दिसते का? आम्ही भोकण्या डोळ्यानं काय मत मारायचं? तर मी सगळं सोडून दिली ती निवडणूक, तर आजीजवळ बसलोय. आणि ज्या दिवशी मतदान होतं ना, त्याच दिवशी नेत्र तपासणी कॅम्प ठेवला. आमचे कार्यकर्ते जाम एकदमच खास होते. तर छत्रपतीचे मावळे होते ना, तसा माझा कार्यकर्ता होता. काहीच पैसे नव्हते, 7 दिवस ठेवायचं होतंय आम्हाला. आम्ही जेव्हा त्यांना सगळ्या तपासण्या बिपासण्या झाल्या, 7 दिवसाचा कार्यक्रम तय, आम्ही 7 दिवस घरीच नाही गेलो. सगळे वर्गणी मागायचे दिवसभर, त्याच्यातून मिळवायचं 50 लोकांचं, रात्रभर जागायचे 250-300 कार्यकर्ते, 50 लोकांसाठी सेवा. आणि मग आम्ही ठरवलं शेवटी त्यांचं दाढी करून द्यायची, नवीन कपडे, पैसे काहीच नाही, पण कल्पना सुचत गेल्या. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर फक्त हसू बघण्याची स्वप्न तीच त्यानंच मोठं केलं आम्हाला खूप. आणि आमी जेव्हा दाढी करायचं ना, दाढी केली, त्यांच्या आंघोळ्या घातल्या, पुरणपोळी खाऊ घातली, आणि शिवाय आम्ही जेव्हा त्याच्या नातवासाठी बिस्किटचा पुडा पण दिला, चिवळा दिला, तेव्हा एका म्हाताऱ्यानं म्हटलंय, अरे म्हणे आम्ही मेल्यावरच नानवरा झाला असता म्हणे बच्चू. तुम्हाला अगोदर नानवरा गेलाय, बस ते आमच्या डोक्यात आलं ना, आम्ही 5,000 लोकांची अपेक्षा होती. एवढा आशीर्वाद. आता म्हातारे मी गेलो नाही ना भेटीला, तर म्हातारे अजूनही माझ्यासाठी लढते. म्हणजे मत महत्वाचं नाही आहे, पण मला आशीर्वाद खूप घेता आले लोकांच्या.